तुम्ही जर आपलं अँड्रॉइड आप ॲप डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत सध्या आपल्या चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीसपर्यंतच्या घडामोडी आहेत प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ असं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल या हा कोर्सचा कालावधी दोन वर्ष आहे म्हणजे दोन वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता कारण एम पी एस सी दीड ते दोन वर्षापर्यंतच्या करंट अफेअर विचारतं म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे दोन हजार एकवीसमधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये सातशेपेक्षा जास्त प्रश्न उत्तरे त्याचा संदर्भ असेल स्पष्टीकरण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली तर तुम्ही नक्की जॉईन करा जास्तीत जास्त आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला जोड्या दिलेत आणि कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा असं सांगितलं ठीक आहे चुकीची जोडी ओळखायला सांगितली पहिलं जोडी दिली आहे कृष्णा व वेन्ना संगम म्हणजे कृष्णा व वेन्ना नदीचा संगम हरिपूर दिलेला आहे मग हे बरोबर आहे का नाही तर इथे तुमचं पहिलंच जोडी ही चुकीची ठरणार आहे कारण कृष्णा वेन्ना हा हरिपूर नाही आहे कृष्णा आणि वारणा असतं कृष्णा आणि वारणा नदी असतं तर ते हरिपूर बरोबर ठरलं असतं कृष्णा वेन्ना म्हटलं हं तर इथं तुम्हाला माहुली पाहिजे माहुली कृष्णा वेन्ना म्हटलं तर ठिकाण कोणतं पाहिजे माहुली म्हणजे दिलेल्या प्रश्नामधून तुमची पहिली जोडीच काय डेफिनेटली चुकीची आहे लक्षात आलं का कृष्णा आणि वेन्ना जर म्हटलं कृष्णा आणि वेन्ना जर म्हंटलं माहुली हे तुमचं उत्तर ठरलं असतं साताऱ्यामधलं आणि कृष्णा आणि वारणा म्हटलं तर मग ते हरिपूर बरोबर ठरलं असतं कृष्णा आणि वारणा त्यानंतर कृष्णा पंचगंगा नरसिंहवाडी बरोबर आहे कृष्णा कोयना कराड बरोबर आहे कृष्णा येरळला भिलवडी बरोबर आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे चुकीचं आहे चुकीचं का कळालं का कृष्णा आणि वेन्ना म्हटलं तर तुमचं उत्तर माहुली हे ठिकाण पाहिजे होतं कृष्णा आणि वारणा असतं तर मग ते हरिपूर बरोबर ठरलं असतं पुढील प्रश्न बघा योग्य विधान ओळखा असं म्हटले तीन विधानं दिलीत पहिलं विधान आहे तापी नर्मदा या पश्चिम वाहिनी आहेत बरोबर आहे परीक्षेला बऱ्याच वेळा येऊन गेलेलं आहे तापी नर्मदा पश्चिम वाहिन्या नद्या पहिलं विधान बरोबर आहे वर्धा वैनगंगा दक्षिण वाहिन्या बरोबर आहे हे सुद्धा कृष्णा भीमा गोदावरी सावित्री या पूर्ववाहिनी नदी आहेत आता तुम्ही थोडासा विचार केला तुम्हाला लॉजिकली गोष्ट माहीत पाहिजे की ज्या कोकणातल्या नद्या आहेत ना तर त्या पश्चिम वाहिनी नदीत म्हणजे यातल्या कृष्णा घ्या भीमा घ्या गोदावरी घ्या ह्या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी आहेत परंतु या ठिकाणी असणारी सावित्री ही पूर्ववाहिनी नदी येते का नाही त्यामुळे सावित्री पूर्ववाहिनी येत नाही याचा अर्थ आहे तिसरं विधान चुकीचं आहे म्हणजे योग्य विधान कोणतं आहे विधान एक आणि दोन फक्त एक आणि दोन हे बरोबर आहे मग ही सावित्री काय पाहिजे होती सावित्री ही पश्चिम वाहिनी नदी आहे असं विधान पाहिजे होतं मग ते विधान बरोबर ठरलं असतं लक्षात आलं का म्हणजे तापी नर्मदा पश्चिमवाहिनी वर्धा दक्षिण दक्षिणवाहिनी कृष्णा भीमा गोदावरी या पूर्ववाहिनी आणि कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या जवळपास पश्चिम वाहिनी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला चार विधानं दिलीत आणि म्हटले अयोग्य पर्याय निवडा ठीक आहे पहिलं विधान बघा भीमा नदीचा उगम पुण्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो भीमेचा उगम भीमाशंकर बरोबर आहे भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे परंतु महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वाहते बरोबर आहे भीमा नदी शंभू महादेव डोंगर उत्तरेकडून वाहते आणि दक्षि हरिचंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडून म्हणजे भीमा शंभू महादेव आणि हरिचंद्र बालाघाट हे सुद्धा बरोबर आहे ह्या दोघांच्या मध्ये त्याच्यामुळे तुमचं हे सुद्धा विधान बरोबर आहे अयोग्य कोणतंच नाही आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खाली विधानातून योग्य पर्याय निवडा पहिलं विधान आहे कर्नाटकातील कुरगुड्डी येथे भीमा व कृष्णा नदीचा संगम होतो कुतं कुरगुड्डी कर्नाटकातलं भीमा आणि कृष्णेचा संगम पहिलं विधान हे बरोबर आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे एक्कावन्न किलोमीटर आहे आता भीम्याची महाराष्ट्रातील लांबी दोनशे एक्कावन्न आहे का चारशे एक्कावन्न पाहिजे होतं दोनशे एक्कावन्न दिल्यामुळं दुसरं विधान चुकीचं आहे किती पाहिजे होतं चारशे एक्कावन्न किलोमीटर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दोन विधान दिले आणि असं म्हटलंय की कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा म्हणजे अयोग्य विधान तुम्हाला ओळखायला सांगितले पहिलं विधान बघा महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर असून म्हणजे इथंपर्यंत विधान बरोबर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो बरो बरोबर आहे का म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे तीन म्हणजे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक हे बरोबर विधान येते भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने नऊ पॉईंट एकोणतीस टक्के एवढा प्रदेश व्यापलाय आता भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने व्यापलेला जो टक्केवारी आहे तर ही नऊ पॉईंट एकोणतीस येते का नाही ती किती पाहिजे नऊ पॉईंट छत्तीस पाहिजे एकोणतीस म्हणल्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं इथं किती पाहिजे होतं नऊ पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे तुम्हाला अयोग्य विधान कोणतं विचारले पर्याय क्रमांक दोन हे अयोग्य आहे का अयोग्य आहे कारण भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढं क्षेत्र आपले नऊ पॉईंट एकोणतीस नाही पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या थी जनगणनेनुसार भारताची घनता तीनशे थी बेऐंशी थी चौरस किलोमीटर एवढी होती दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारताची घनता प्रति चौरस किलोमीटर एवढी होती किती होती म्हणजे दोन हजार अकराचा विचार केला तर तीनशे बेऐंशी मग दोन हजार एकच्या जनगणनेनुसार किती तीनशे पंचवीस दोन हजार एकच्या विचारले तीनशे पंचवीस आणि भारताबद्दल विचारले पर्याय क्रमांक दोन ह्या अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचं क्षेत्र केंद्रित झालं तुम्हाला असा जर प्रश्न विचारला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ज्वारी म्हटलं की सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामधला कोणता तालुका जास्त करून फेमस आहे म्हटलं तर मंगळवेडा तालुका ज्वारीच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला असं विचारलं की खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये ज्वारीचं क्षेत्र केंद्रित झाले गोदावरी भीमा कृष्ण आणि पंचगंगा तर इथं तुमचं उत्तर काय असायला पाहिजे तर उत्तर असायला पाहिजे भीमा नदीच्या खोऱ्यात काय भीमा कधी कधी एम पी एस सी तुम्हाला लॉजिकल प्रश्न विचारते तसा हा प्रश्न आहे सिम्पलचा घटक आहे कन्सेप्ट जर माहीत असेल तर उत्तर देऊ शकता प्रश्न होता खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ते ओळखा ठीक आहे उल्हास वैतरणा कुंडलिका वरीलपैकी कोणतीही नाही तुम्ही लॉजिकली जर बघितलं की, की कोकणातल्या नद्या मी काय सांगितलं तुम्हाला की पश्चिम वाहिनी आहेत म्हणजे ही कुल्लास कोकणातली येते वैतरणा येते कुंडलिका येते याचा अर्थ वरीलपैकी कोणतीही नाही हे तुमचं काय पाहिजे करेक्ट एन्सर पाहिजे सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ना वाहिनी नदी कोणती कोणतंही नाही आहे ठीक आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर स्टेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे शंभू महादेव रांगेमुळे भीमा नदी डॅश डॅश नदीपासून वेगळी झाली म्हणजे शंभू महादेव रांगेमुळे भीमा आणि दुसरं काय असलं पाहिजे कृष्ण पाहिजे भीमा कृष्णा शंभू महादेव रांगेमुळे वेगळे झालेले पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही उजनी प्रकल्पाशी संदर्भातला जलाशय कोणता असं विचारलेलं आहे नाथसागर परत दिले तुम्हाला यशवंत सागर परत दिलेला आहे तुम्हाला शिवसागर आणि दुसरं झाले सिंधुसागर जेव्हा उजनी म्हणतो उजनी म्हणजे भीमा नदीवर असलेला प्रकल्प जो आहे भीमा नदीचा सोलापूरमधला तर त्याला काय म्हटलं तर यशवंत सागर असं म्हटलं तर त्या प्रकल्पाला काय म्हटलं तर यशवंत सागर मग तुम्हाला नाथसागर हा प्रकल्प कोणत्या धरणावर हो असं विचारलं नाथसागर जर म्हटलं तर हा जो प्रकल्प आहे ह्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर हा जो जलाशय आहे हा जलाशयाचं नाव ते जर म्हटलं तुम्हाला तर तो जायकवाडी म्हणजे औरंगाबाद ठीक आहे जायकवाडी प्रकल्प त्याच्यावर गोदावरी नदीवरचा शिवसागरच्या बाबतीमध्ये विचारलं तर शिवसागर तुम्हाला सांगता आलं पाहिजे शिवसागर याच्या बाबतीमध्ये किंवा सिंधुसागर म्हटलं तर तुम्हाला यामध्ये ना कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे बेसिकली जो महत्वाच्या गोष्टी जसे आहेत नाथसागर त्यानंतर शिवसागर कोयना शिवसागर म्हटल्यानंतर शिवाजी सागर किंवा शिवसागर कोयना नदीवरचं कोयना धरण त्याच्या संदर्भात उजनी म्हटलं तर यशवंत सागर तसं सागर म्हणून पण आहे बघा पानशेत पानशेत धरण पुण्यामधलं अंबी नदीवरचं त्या ठिकाणी त्याला तानाजी सागर म्हटलं तर हे मुद्दे माहीत असू द्या पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे पूर्ववाहिनी नदी ओळखा म्हटले वर्धा वैनगंगा प्राणहिता आणि भूम भीमा असं तुम्हाला दिले मी मग अशी म्हणलं होती गोदावरी भीमा कृष्णा ह्या ज्या नद्या आहेत त्या तुम्हाला काय पाहायला मिळतात पूर्ववाहिनी नद्या पाहायला मिळतात वर्धा वैनगंगा प्राणिता म्हणजे तुम्हाला हे दक्षिण वाहिनी नद्यांसाठी तुम्हाला लक्षात ठेवता येते नर्मदा आ, ही नदी घेतली तापी नर्मदा ह्या पश्चिमवाहिनी नदी आहेत कोकणातल्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी नदी आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांकच्या तुमचं करेक्ट आहे ना की पूर्ववाहिनी म्हटलं की गोदावरी भीमा कृष्णा ह्या काय पाहायला मिळतात पूर्ववाहिनी नद्या पुढचा प्रश्न आहे अहमदनगर मधील भंडारधरा धरण कोणत्या नदीवर आहे अहमदनगर भंडारधरा किंवा विल्सन डॅम म्हणलं जातं प्रवरा प्रवरा हे तुमचं करेक्ट उत्तर पाहिजे काय पाहिजे प्रवरा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या लोकसंख्या वाढीबाबत खालीलपैकी कोणत्या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हंटले होते महाविभाजनाचं वर्ष म्हणजे भारताच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस लोकसंख्या वाढीचा दर कसा होता नकारात्मक होता किंवा ऋणात्मक होता ठीक आहे एकोणीसशे एकवीस नंतर लोकसंख्या वेगानं वाढत गेली म्हणून आपले जे जनगणना आयुक्त होते ना त्यांनी असं म्हटलं होतं हे महाविभाजनाचं वर्ष म्हणजे एकोणीसशे एकवीसचं कोणतं एकोणीसशे च एक पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे खालीलपैकी कोणत्या राज्यात नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक आहे तुम्हाला काय विचारले प्रमाण प्रमाण म्हणजे पर्सेंटेज विचारले तुम्हाला नागरी लोकसंख्या सर्वाधिक आहे असं विचारले का नाही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे पर्सेंटेज सर्वाधिक आहे पर्सेंटेजच्या बाबतीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मिझोराम केरळ मणिपूर आणि गोवा असे ऑप्शन दिलेत आता अप्रॉक्सिमेटली सांगायचं गेलं तर करेक्ट ऍन्सर हे गोवा येणार आहे कारण गोव्यामध्ये जवळपास बासष्ट टक्के सिक्स्टी टू पॉईंट टू पर्सेंट एवढं अप्रॉक्सिमेटली याच्यामध्ये नागरी लोकसंख्या पाहायला पाहायला मिळते मिळते ठीक आहे केरळचा जर विचार केला तर फोर्टी सेवन पॉईंट सेवनच्या आसपास पाहायला मिळते तमिळनाडूमध्ये फोर्टी एटचं प्रमाण येतं त्याच्यामुळे करेक्ट ऍन्सर ऑप्शनपैकी विचार केला तर तुमचं उत्तर येणार आहे गोवा कारण गोव्यामध्ये जवळपास बासष्ट टक्के सिक्स्टी टू पर्सेंट हे नागरी लोकसंख्येचं प्रमाण पर्सेंटेज विचारले ना पर्सेंटेजला इथं महत्त्व आहे तुम्हाला डायरेक्टली नागरी लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये असं किंवा कोणत्या राज्यामध्ये विचारलं नाही पर्सेंटेज विचारले त्याच्यामुळं गोवा हे तुमचं करेक्ट आन्सर ह्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आहे महा भारतातील एकूण किती राज्यांमधून कर्कवृत्त जातं तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे किती चार सहा आठ दहा कर्कवृत्त म्हटलं तर आठ गुरामध्ये छत्तीस जाती पत्रमी असं लक्षात ठेवायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रिक करू शकता तर कोणते कोणती राज्य येतात ते पाहूया गुरामध्ये छत्तीस जाती म्हटलं होतं म्हणजे गुरा म्हणजे काय गुजरात राजस्थान गुरा मध्य मध्य म्हणजे मध्य प्रदेश गुरामध्ये छत्तीस जाती छत्तीस जाती छत्तीस जाती पत्रिमी छत्तीस जाती म्हणजे काय हे छत्तीस आणि जाती म्हणजे झारखंड ओके मग इथं पत्रिमी म्हणजे पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम तर हे तुम्हाला आठ एकूण राज्य पाहायला मिळतात म्हणजे हे तीन वरचे गु गुजरात राजस्थान मध्य प्रदेश तीन त्याच्यानंतर छत्तीसगड झारखंड दोन पाच आणि मै पश्चिम बंगाल मिझोरम आणि त्रिपुरा असे एकूण आठ राज्यामध्ये आठ राज्यांमधून हे क कर करत जातं भारताच्या मध्यतून ओके याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा हो। परीक्षेला ना एम पी एस सी आता काय होणार आहे जे कंबाईंडची परीक्षा होणार आहे तुमची तर या कंबाईंड परीक्षेमध्ये वन लायनर प्रश्नांचा समावेश जास्त म्हणजे जास्त असणार आहे हे लक्षात घ्या स्ट्रॅटेजी तुम्ही तशी बनवा कारण तुम्हाला जास्त करून फॅक्चुअल डाटा विचारला जाईल कारण आता क्लिरिकल पद ॲड झाल्यामुळं त्याचा जो दर्जा आहे तो क्वालिटी ही लो राहणार आहे ठीक आहे त्यामुळे कट ऑफ हा जास्त होणार आहे सेवन्टी सत्तर प्लस ज्यांचे स्कोअर येतील ना तेच जास्त करून क्वालिफाय होतील शक्यतो हं सध्या तरी असं जाणवते प्रकर्षण पुढचा प्रश्न आहे कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे कुंभारली घाट आता जर तुम्ही बघितलं कोल्हापूर रत्नागिरी म्हटलं अंबाघाट येतो कोल्हापूर रत्नागिरी काय येतो आंबाघाट त्याच्यामुळं हा ऑप्शन येणार आहे का कोल्हापूर रत्नागिरी आंबाघाट नाशिक मुंबई नाशिक मुंबईचा जर विचार केला थळघाट थळघाट थळ त्याच्यामुळे तो येणार नाही पुणे मुंबईचा विचार केला बोरघाट तो पण येणार या ना या नाही याचा अर्थ कराड चिपळूण हे तुमचं कुंभारली घाट करेक्ट ऍन्सर आहे